Union leader of striking employees of a Varna-based pharmaceutical company has asked the management to reinstate the sacked employees. He warned that if the employees are not taken back, the strike would be escalated to affect the Mumbai unit. While around 208 employees of Teva Pharmaceutical Company at the Varna Industrial Estate are on strike, alleging that the company is targeting the employees unnecessarily, union leader of the Bharatiya Kamgar Seva, Raghunath Khuchik, has come down to Goa from Pune to extend his support to the striking employees. आम्ही आमच्या ठरलेल्या एसओपी प्रमाणेच काम करू आणि हे त्या पद्धतीने काम करणे हे बंधनकारक असताना मुलांनी काम केलं नाही असा खोटा आरोप करून या ठिकाणी 10 कर्मचाऱ्यांना ह्या मॅनेजमेंटनी या ठिकाणी निलंबित केलेलं आहे. मी त्यांना या ठिकाणी स्पष्टपणे हा इशारा देणार आहे की अजून जर तुम्हाला याच्यातून जाग आली नसेल तर आता मात्र हे फक्त गोव्यापुरतं राहणार नाही तर तुमचं मुंबईत सुद्धा प्रशासकीय आणि मुख्य कार्यालय आहे. पर्यायाने जर वेळ आली तर मला मुंबईच्या ऑफिसमध्ये सुद्धा आंदोलन करायला लागेल. मग आता तुम्ही हे ठरवा हे आंदोलन थांबवायचं आणि कुठल्याही क्षणी न विलंब लावता मी आता या ठिकाणी मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलणार आहे. त्यांच्याशी माझी चर्चा झाली, त्यांनी ह्या कामगारांना बिनशर्त या ठिकाणी कामावर घेतलं पाहिजे ही पहिली मागणी. आणि दुसरी मागणी, ज्या ठिकाणी आमचा या ठिकाणी मागण्यांचा जो रेफरन्स आलेला आहे पगारवाढीचा, त्या रेफरन्सवरती सुद्धा चर्चा करावी आणि कामगारांना त्यांच्या सुविधा देण्याबाबत कंपनीने त्वरित पावलं उचलली तर आणि तरच हे आंदोलन मागलं घेतलं जाईल. अन्यथा या आंदोलनाचा पुढचा टप्पा आम्ही या ठिकाणी गाठणार आहोत, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हिरू महाले फॉर गोवा 365 फ्रॉम वेर्णा.